मी सुनील काळे. नमस्कार. मला थोडं सिया बद्दल सांगायचंय. आम्ही सियाचे आई बाबा आहोत. सिया डान्स ही छान करते. डान्स करायचं तिचं कारण मी मला डान्सची आवड होती. मी मिमिक्री ऍक्टर आहे, पण मी काही कारण असतो, काही फायनान्शियली किंवा काही याच्यामुळे मी या क्षेत्रामध्ये करू शकलो नाही. ते आज मी सियामध्ये स्वप्न पाहतोय आणि मला खात्री आहे की सिया आज उद्या मोठी स्टार होणार, कारण तिला असे गुरुज मिळाले. डॉक्टर मनाली देव मिळाले कथकमध्ये आणि कालसेकर सर, म्हणजे राकेश कालसेकर सर मिळाले. त्यांना मी खतरनाक म्हणतो. खतरनाक ह्या करता म्हणतो की ते डान्समध्ये खतरनाक आहे, एवढा छान आणि उत्कृष्ट डान्स शिकवतात ते. तर माझी इच्छा होती की ते सियाने पण डान्स करावे, डान्स क्लास लावा, आणि तिने डान्स क्लास लावला. आता सियाला डान्सची आवड कशी निर्माण झाली हा एक तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल. तर सिया ही मी आधी डान्स करायचा, आता माझ्याकडे बघून तुम्हाला वाटत नाही मी डान्स करेल असा, पण मी पण डान्स करायचो. माझ्याबरोबर सिया रूम मध्ये डान्स करण्यासाठी यायची. मी तिला येऊ देत नव्हतो, कारण म्हणायचं तू लहान आहे, तू कशाला येते डान्स करायला. पण ती पण नाही बाबा मला तुमच्याबरोबर डान्स करायचा, पण मी तिला डान्सला घ्यायचं. आणि तिचा मी डान्स बघितला, एवढा छान डान्स करत होती ती. मला वाटलं यार माझ्यापेक्षा छान, म्हणजे बाप से बढकर बेटी म्हणलं ही पण मोठी होणार. आणि मग आम्ही मग दोन क्लास लावले, म्हणाले डॉक्टर मनाली देवकडे, कालसेकर सरकडे, राकेश कालसेकर सरकडे, आणि ती उत्कृष्ट शिकवत आहे. आणि मला खात्री आज म्हणजे ती स्टार होणार. तुला काय वाटतं? हेलो गाइस, दिस इज राकेश कालसेकर और ये शाउट आउट है सिया के लिए.
सिया काले, मेरी वो स्टूडेंट है एक साल से। एक कंपटीशन था जहाँ पे मैं एज अ जज था कच्छ में, और तभी मैंने उसका डांस देखा था, मनमोहिनी। और उसने एक रेत के साथ डांस किया था, और कंटेम्प्रेरी विद क्लासिकल मिक्स ऐसा फॉर्म उसने किया था। तभी मेरे साथ और भी दो जज थे, हमें वो डांस इतना पसंद आया कि मैंने उससे बात भी की, सिया यू आर मार्वलस, और जिस तरीके से वो डांस करती है और जिस तरीके से उसका पैशन है, मेरे साथ वो एक साल से सीख रही है। जब भी हम लोग प्रैक्टिस करते हैं मैं थक के बैठ जाता हूँ, बट वो कभी नहीं बैठती। तो वो एक अलग बात है, एज अ आर्टिस्टिक फॉर्म या डांसर की जो पैशन होती है एक डांस के लिए, वो उसका है। और बचपन से मैंने सुना कि मॉम डैड से कि काफ़ी सारे अवार्ड्स उसने जीते हैं, काफ़ी सारे कॉम्पिटिशन उसने जीते हैं, और डांस को लेकर वो जो डेडिकेशन है उसका, मैं एक राकेश जो बोलते हैं ना, लोग मेरे में एक इंस्पायरिंग चीज़ें ढूंढते हैं, तो मैं उसमें ढूंढता हूँ एक छोटी होके भी, कि उतने कम एज में इतनी सारी चीज़ें उसने अचीव की। तो मैं चाहता हूँ वो और आगे जाए, और एक ही बात कहना चाहूँगा कि एक डांसर को इस तरीके से होना चाहिए कि डेडिकेशन, पैशन एक डांस के लिए। और एक बहुत अच्छी बात है कि वो सबसे अलग है, और कभी वो थकती नहीं है। आप कभी भी उसको बुलाओ, रात को 2 बजे बुलाओ या 12 बजे बुलाओ या सुबह बुलाओ अर्ली मॉर्निंग, उसके मॉम डैड इतने सपोर्ट करते हैं कि कभी भी उसको लेके आते हैं प्रैक्टिस के लिए, और वो उतना ही पैशनेट होकर डांस करती है। वो दिन भर 2-2, 3-3 शो करती है, बट कभी नहीं थकती। इस तरीके से वो पैशनेट है अपने डांस के लिए। सो गाइस, ये है सिया काले। सो बेटा, बेस्ट ऑफ लक फ्रॉम माय साइड। Hi, I'm Swapin Pavaskar. I'm a ballet teacher, ballet instructor. I've been teaching ballet for past 7 to 8 years, and now quite a bit. It's been around 3 to 8 months where Sia is our student now, and she has shown really great difference from where she has started to where she is now. Of course, there is a long way to go. There is a lot of things to learn, but the progress which she has shown in ballet is amazing. I still remember her day one when she was at studio with amazing flexibility and gymnastics background and very strong Indian classical background, and that's all what has helped her to grow a lot in ballet. And right now she is preparing for ballet graduation also. Looking at her passion, I would like to wish her all the best for her future endeavors, and great luck. That's what I can say. नमस्कार, मी केदार जोशी, मी ब्राह्मण शिक्षण मंडळाचा सचिव आहे, आणि ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सिया काळे ही विद्यार्थिनी शिक्षण घेते. आमच्यासाठी ही खूप मोठा अभिमानाची गोष्ट आहे, कारण सिया अभ्यासात तर चांगली आहेच, पण ती तिचं एक पॅशन फॉलो करते, ते आहे डान्स. मला वाटतं डान्स तिचं संपूर्ण आयुष्य आहे, आणि त्याच्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करत असते. मला इथे एक गोष्ट आठवली ती सांगायला आवडेल, कारण सिया मला वाटतं आत्ता 6वीत आहे, पण जेव्हा ती 4थीत होती तेव्हा तिने सलग 16 मिनटं एका मेडलीवरती सोलो डान्स केला होता, आणि मी आणि सर्वच आम्ही सर्वजण अचंबित झालो होतो की 16 मिनटं एक एवढीशी चिमुकली मुलगी सोलो डान्स कसा करू शकते, कारण सोलो डान्समध्ये प्रचंड एनर्जी लागते, कारण कोणताही ग्रुप नसतो तुम्हाला सपोर्ट करायला. पण ते तिने सहज गेल्या पेरलं, आणि पहिल्या मिनटाला जी एनर्जी होती तीच 16व्या मिनटाला एनर्जी होती. आणि मला वाटतं सिया काळे ही तुमच्या जनरेशनची एक उत्तम डान्सरच नव्हे तर एक कलाकारही होण्याची शक्यता आहे, कारण तिच्या वडिलांकडून तिला ती कला प्राप्त झालेली आहे. आणि मला वाटतं सिया इज अ रायझिंग स्टार फॉर द फ्युचर, अँड वी विश हर ऑल द बेस्ट. आणि ब्राह्मण शिक्षण मंडळाला तिचा कायमच अभिमान राहणार आहे, आणि सिया आम्हाला सगळ्यांना खूपच प्राऊड फील करवणार आहे असा मला विश्वास आहे. आय मिस अपना रॉय, HMO BSM इंग्लिश मीडियम स्कूल, घंटाली थाने. I am proud to say that Ms. Sia Kale is the student of our school. She is the best dancer of our school. At her age, she danced with fabulous grace. I have seen her dance comfortably in all the dance forms. Along with her dance, she is even good in her studies. She balances her dance and academics very well. She is the ranker of her class. She even participates in other competitive exams and makes us proud. I wish her all the best for her dance performance, and looking forward for her to win the show and make us all proud.